ओझर येथील ॲम्बिशन क्लासेस आयोजित ॲम्बिशन महोत्सव 2024 वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मराठा विद्यार्थी प्रसारक समाज नाशिकचे सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आजच्या स्पर्धात्मक युगात वेळेचे नियोजन, अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी शारीरिक सुदृढतेचे महत्व तसेच स्पर्धा परीक्षा व इतर क्षेत्रातील करिअरच्या नवनवीन संधी याविषयी मार्गदर्शन केले. ॲम्बिशन क्लासेस गेल्या 13 वर्षांपासून अध्यापनासोबत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या इतर कलागुणांना वाव मिळावा म्हणून ॲम्बिशन महोत्सवाचे आयोजन करत असते. या स्पर्धेमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये जवळजवळ ओझर परिसरातील 465 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. विजेते विद्यार्थ्यांना बक्षिसे, मेडल, ट्रॉफी व रोख स्वरूपातील बक्षिसे तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. ॲम्बिशन क्लासेसच्या या उपक्रमाचे देखील माननीय नितीनजी ठाकरे यांनी भरभरून कौतुक केले. या प्रसंगी ओझर व शहरातील सुमारे 400 विद्यार्थी तसेच त्यांचे पालक, नवीन इंग्रजी शाळेचे उमेश कुलकर्णी सर, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या मेघा कमानकर, ॲम्बिशन क्लासचे संचालक श्री ज्ञानेश्वर उपाध्ये सर, त्यांचे सहकारी प्राध्यापक पंकज नागमोती, प्राध्यापक योगेश कर्डक, सौ अर्चना उपाध्ये मॅडम, सौ नीलम चौधरी मॅडम, गोरे मॅडम, चव्हाण सर, मोरे सर आदी उपस्थित होते.